आमदार राजळेंचा व प्रतापराव ढाकणेंचा शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल. आमदार राजळेंचा पंकजाताई बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा, तर रामकृष्ण हारी वाजवत उतारीच्या निनादात प्रतापराव ढाकणेंचा शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल. संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे मतदारसंघ आहेत तेवढ्या मतदारसंघातील सर्व 288 जागा एकट्या अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात लढविल्या जात आहेत. यावरूनच अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवार किती पराक्रमी आहेत हे सिद्ध होते. याच जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात 36 लोकांनी 47 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळेचा पंकजाताई बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा बीजेपीच्या कमळाचा या गाण्याच्या तालावर महिलांनी घोषणाबाजी करून मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांनी रामकृष्ण हारी वाजवत उतारीच्या निनादात आपल्या समर्थकांसह मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती प्रभावती ढाकणे आणि चिरंजीव ऋषिकेश ढाकणे हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी प्रतापराव ढाकणे म्हणाले की अल्पशा मताने मी पराभूत झालो, मी खचलो नाही, निराश झालो नाही, नाराज झालो नाही. कारण सत्ता हे साधन आहे, साध्य नाही. हा स्वर्गीय भुवनरावजी ढाकणे साहेब असतील, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे असतील आणि अर्थात आदरणीय महाराष्ट्राचे देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील आणि ज्यांनी आयुष्यात संपूर्ण त्याग केला असं काँग्रेसच्या नेतृत्व गांधी घराणं असेल, याच विचारधारेवर आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून सत्ता ही महत्वाची नाही, लोकसेवा झाली पाहिजे, गरीब वंचित वर्गाला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून मी 30 वर्षे समाजातल्या प्रत्येकाच्या सुखदुःखात आहे. जिथं जिथं अन्याय झाला तिथं न्याय मिळण्यासाठी संघर्ष आणि लढाई देऊन वर्गातल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतलेली आहे. सत्तेवरती दाब निर्माण करायचा आणि गरीब माणसाला न्याय द्यायचा याच भूमिकेत मी अहोरात्र प्रयत्न केले. आणि त्या ठिकाणी आज गेली 4 वर्ष मी पायाला भिंगरी लावून प्रत्येकाच्या अगदी गावात वस्तीवरती तांड्यावरती वाडीवरती प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत गेलेलो आहे. आणि म्हणून माझी निवडणूक ह्या कष्टकरी गरीब माणसाने हातात घेतलेली हा विश्वास मला आहे. आणि ते मी ज्या नेतृत्वाबरोबर काम करतो ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब. आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांचा आवाज आहे. आदरणीय पवार साहेब हे कष्टकऱ्यांचा आवाज आहे. आदरणीय पवार साहेबांनी गेली 60 वर्ष या महाराष्ट्राला उभं करण्यासाठी हयातभर काम केले. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या शेतकऱ्याला आत्मविश्वास या 10 वर्षात लक्षात आलंय की 10 वर्षात आपण ज्यांना पाठिंबा दिला त्या सरकारनं शेतकऱ्याचा विश्वासघात केलेला आहे. आज शेतकरी मोठी संकटात अडचणीत आहे. आणि आज दुर्दैवानं काही वर्षापूर्वी या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने जे तोडाफोडीचं राजकारण केलं ते या महाराष्ट्राच्या जनतेला रुचलं नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा संत माऊली तुकाराम महाराजांच्या वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या माणसाला हे पटलेलं नाही, मोठं नैराश्य त्याच्या मनात आहे. आणि म्हणून निश्चितपणानं आज शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, काँग्रेस असेल, हेच लोक उद्या महाराष्ट्राला सावरू शकतात, शेतकऱ्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने उभं करू शकतात हा विश्वास आहे. आणि म्हणून पक्षीय राजकारण सत्तेच्या आमदार मोनिकाताई राजळे म्हणाले की यावेळी त्यांच्या समवेत जाऊबाई मोनालीताई राजळे, राहुल राजळे, चारुदत्त वाघ यांच्यासह मतदारसंघातील अनेक गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मोनिकाताई राजळे यांनी प्रथम आपल्या कासार पिंपळगाव येथील सर्व मंदिरात वाजत गाजत जाऊन सर्व देवाधिकांना नमस्कार करीत आशीर्वाद घेऊन मग आपल्या फौजा फाट्यासह शेवगावच्या दिशेने वाटचाल करीत आगेकूच केली. सौ हर्षदाताई काकडे, राजळे, ढाकणे, चंद्रशेखर घुले, गोकुळ दौंड, संदीप शेलार, शिवहार काळे, अंकुश चितळे, आत्माराम कुंडकर, चंद्रकांत लबडे, सुधाकर चोथे, एकनाथ सुसे, सुहास चौहान, तुळशीराम पडळकर, सुभाष साबळे, युनुस शेख, स्नेहल फुंदे, बाळू कोळसे, अमोल पेटारे, अर्जुन वारे, उद्धव माने, निलेश बोरुडे यांच्यासह एकूण 36 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. खरे चित्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 4 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते हे काम पाहत आहेत, तर पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक आणि शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगळे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.